subscribe the channel and click on bell icon to get new notification. सर्वप्रथम पाहूया धनत्रयोदशीचं महत्त्व. दिवाळीची सुरुवात ही धनत्रयोदशीपासून होती. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण हे एकामागोमाग एक असतात. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अन्य साधारण महत्त्व असते. आपल्याकडे असलेल्या संपत्ती धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदीही करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. धनत्रयोदशी पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार राजा हिमाच्या पुत्रावर मृत्यूचा धोका होता. अशी भविष्यवाणी झाली होती की लग्नाच्या चौथ्या दिवशी राजाच्या मुलाचा मृत्यू होईल. लग्नाच्या चौथ्या दिवशी जेव्हा यमराज सापाच्या रूपात राजाच्या पुत्राला घेण्यासाठी गेला तेव्हा नवविवाहित पत्नीने साहस दाखवत खोलीमध्ये चारही बाजूने दिवे लावले आणि तिची आभूषणे व भांडी खोलीच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवली. सोन्या चांदीच्या दागिन्यांची चमक पाहून सापाचे डोळे भ्रमित झाले आणि तो राजाच्या पुत्राला सोबत न घेताच तिथून निघून गेला. पौराणिक कथेतील याच मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी किंवा सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा चालत आली आहे. असे म्हणतात की भांड्यांची खरेदी करून परिवारातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य हे चांगलं राहतं आणि त्याच्यावरील संकट दूर होतात. तसेच घरात आनंद नांदतो. धनत्रयोदशीची पूजा कशी करावी? सर्वप्रथम गणपती लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी एक लाकडी पाट घ्या आणि हे लक्षात असू द्या की पूजा करण्यासाठी पाटाची दिशा ही मुख्य दाराच्या दक्षिणेला असावी. तर पाटावर स्वस्तिक काढा, त्यावर तेलाची ज्योत असलेला दिवा लावा. दिव्याला हळद कुंकू आणि तांदूळ लावा. त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करा. गणपती आणि लक्ष्मीची देखील पूजा करा आणि त्यांना नमस्कार करावा. धन्वंतरी पूजा आणि महत्त्व. अश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या सणाच्या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते. प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. याच कारणामुळे धनत्रयोदशीला धन्वंतरी आणि औषधींचे पूजन केले जाते. पुराणांमध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अंशावतार मानले गेले आहे. धन्वंतरी पूजन विधी. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. भगवान धन्वंतरी यांची मूर्ती किंवा प्रतिमा पवित्र ठिकाणी स्थापन करून स्वतः पूर्व दिशेला मुख करून बसा. त्यानंतर भगवान धन्वंतरीचे मंत्रांचे स्मरण करा. सत्यम च येनम निरतम रोगविदितम अन्वेषित च सविधम आरोग्यवस्यम गुढम निगुढम औषधरूपम धन्वंतरीच सततम प्राणमामी नित्यम. त्यानंतर आचमन करून भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेवर गंध, अक्षता, फुलं, गुलाल अर्पण करावा. भांड्यामध्ये खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. यानंतर पुन्हा आचमन करावे. मुख शुद्धीसाठी विड्याच्या पानाचा एक विडा लावून ठेवा. शंखपुष्पी, तुळस, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी वनस्पती भगवान धन्वंतरीला अर्पण करा. यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ अर्पण करून आरती करा. यमदीपदान. प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू हा कोणाला चुकला नाही आणि कोणालाही तो चुकवता आला नाही. पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचे एक किंवा 13 दिवे हे तेल टाकून घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेकडे तोंड करून सायंकाळी लावावे. एरवी दिव्यांचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. केवळ या दिवशी तेवढे
दिव्यांचे तोंड दक्षिणेस करून मंत्राने प्रार्थना करावी। मृत्युना पाशदंडाभ्या कालेन श्यामा सह त्रयो दृश्य दीपदानात सूर्याज प्रियता मम। याचा अर्थ धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्यांच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्युपाश आणि दंडातून माझी सुटका करावी। प्रेक्षकांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून वेळोवेळी नवीन नवीन नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।